बीड इथं राजकारणातला हळवा कोपराही दिसतो आणि राजकीय संघर्षही. राज्यातल्या अनेक साखर कारखान्यांमध्ये ऊसतोडीसाठी बीडचाच कामगार असतो. इथं ज्याप्रमाणे चर्चा मराठा विरुद्ध ओबीसी होते तितकी चर्चा इथल्या भाऊबंदकीची सुद्धा होते. बीडमधला राजकीय संघर्ष पेटणार का? बीडमधल्या कोणत्या उमेदवाराचं पारड जड आहे? यासह अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळणार आहेत या व्हिडिओतून. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचं विशेष सेगमेंट ताकद कुणाची. बीड जिल्हा महाराष्ट्राच्या मध्यभागी असून हा मराठवाडा विभागात मोडतो. या जिल्ह्याचं प्रशासकीय केंद्र बीड आहे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. त्याचप्रमाणे इथल्या राजकारणाचा सुद्धा दांडगा इतिहास आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे बीड लोकसभेत निवडून पुढे केंद्रामध्ये कॅबिनेट मिनिस्टर झाले होते. त्यानंतर त्यांचा वारसा पुढे पंकजा मुंडेंनी महाराष्ट्रात तर प्रीतम मुंडेंनी दिल्लीत चालवला. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर प्रीतम मुंडेंनी 2014 लोकसभेची पोटनिवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा मोठा विजय झाला. पुढे 2019 त्या बीड लोकसभेतून खासदार म्हणून संसदेत गेल्या. इकडे पंकजा मुंडे ही विधानसभेत गाजवत असताना 2019 त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभेत त्यांचा पराभव केला. एकेकाळी कट्टर शत्रू असलेले मुंडे बंधू भगिनींची आता मात्र दिलजमाई झाले. धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत आल्याने त्यांचं वैर आता मिटलंय. भाजपने पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन मैदानात उतरवलंय. पण त्याआधी पंकजा मुंडे यांच्याकडे विशेष असं कोणतं पद नव्हतं. आपल्याला डावललं जात असल्याचं कधी त्यांनी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षरित्या जाहीर बोलून दाखवलं होतं. अखेर पक्षाने त्यांना लोकसभेचं तिकीट देऊन ही नाराजी दूर केली. पंकजा मुंडे आता पदर कोसून निवडणुकीच्या तयारीला लागल्यात. त्यामुळे एकेकाळी ज्या महाराष्ट्राने मुंडे बंधू भगिनींमधला राजकीय संघर्ष पाहिला तोच महाराष्ट्र आता पुन्हा एकदा मुंडे बंधू भगिनींमधलं प्रेमळ नातं अनुभवतोय. बीडमधली सध्याची स्थिती आपण पाहिली तर राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष कायमच बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळतो. भाजपकडून बीडमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. आता शरद पवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले बजरंग सोनावणेंनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळं बीड लोकसभेसाठी बजरंग सोनावणे आणि दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांची नावं सध्या चर्चेत आलेत. दरम्यान कोण आहेत बजरंग सोनावणे पाहूयात. धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असलेले बजरंग सोनावणे हे सध्या 2 साखर कारखाने चालवतात. बजरंग सोनावणे जिल्हा परिषदेच्या राजकारणातून पुढे आले. 2019 निवडणुकीत त्यांना 5,09,000 मतं मिळाली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बजरंग सोनावणे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. बीडच्या राजकारणातील संघर्ष 2 पक्षांमधील वाटत असला तरी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची किनार बीड लोकसभेच्या निवडणुकीला कायमच लागून राहिली. ही सर्व पार्श्वभूमी असताना पंकजा मुंडेंनी मात्र आता प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. दरम्यान आता पाहूया 2019 निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती मतं होती. प्रीतम मुंडे 6,78,175 मतं, बजरंग सोनावणे 5,09,108 मतं, विष्णू जाधव यांना 91,972 मतं. बीड लोकसभेची निवडणूक कायमच भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामधला संघर्ष बनली आहे. आता मात्र राजकारणातली समीकरणं सगळीच बदलली आहेत. भारतीय जनता पार्टीसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आहे. त्याचबरोबर शिवसेनेचा एकनाथ शिंदे हा गटसुद्धा भाजपसोबतच आहेत. त्यामुळं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेमका कोणत्या उमेदवाराला बीडच्या लोकसभेच्या आखाड्यात उतरवतं यावर बीड लोकसभेतील निवडणुकीचा पुढचा संघर्ष किती मोठा असणार आहे हे महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीवेळी धनंजय मुंडे अजित पवारांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळे धनंजय मुंडेंना मानणारा मोठा वर्ग आता ताईंच्या पाठीमागे उभा राहणार आहे. दरम्यान ज्योती मेटेंनी शासकीय नोकरीचा राजीनामा देत लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असल्याची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनावणे उभे राहणार का ज्योती मेटे का या राजकारणामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार हे येत्या काही काळातच स्पष्ट होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. यासह इतर मतदारसंघांची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही पाहत राहा कुणाची ताकद किती.
एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.